शुभ प्रभात बालमित्रांनो. बालमित्रांनो, मागील तासिकेला आपण मांजराची गंमत ही गोष्ट पाहिली, ऐकली. तर आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 43 वरील पूर्णविरामाची ओळख हा घटक अभ्यासणार आहोत. पूर्णविराम हा एका डॉट म्हणजेच टिंबाने दर्शविला जातो. हा पहा पूर्णविरामाचं चिन्ह. पूर्णविराम हा एका टिंबाने म्हणजेच डॉटने दर्शविला जातो. वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण शेवटी पूर्णविराम देतो. पूर्णविराम याला पूर्णविराम असे म्हणतात. तुम्ही तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 43 काढा, 43 उघडा आणि प्रत्येक गटातील एक शब्द घे, प्रत्येक गटातील एक शब्द घ्या, अर्थपूर्ण वाक्य तयार करा. वाक्य झाल्यावर शेवटी पूर्णविराम नक्की द्या. आपण काय करायचंय, प्रत्येक गटातील एक वाक्य, प्रत्येक गटातील एक शब्द घ्यायचाय आणि शब्द घेऊन अर्थपूर्ण वाक्य तयार करायचंय आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचाय. ह्या चिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात. चला तर मग सर्वप्रथम आपण प्रत्येक गटातील शब्द वाचूया, शब्दांचे वाचन करूया. कमल, तुम्ही माझ्या सोबत म्हणा कमल. रमा, उमा, सलीम, समीर, नाना. आता आपण दुसऱ्या गटातील शब्द वाचूया. पाऊस, इमारत, सरबत, कप, लवकर. तिसऱ्या गटातील शब्द वाचूया. बघ, घे, पी, बस, कर, चल, उचल. आणि चौथ्या गटामध्ये आहे पूर्णविराम. ह्याला म्हणतात पूर्णविराम, ह्या चिन्हाला म्हणतात पूर्णविराम. वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम द्यायचा आहे. प्रत्येक गटातील आपण एक शब्द घ्यायचा आहे, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे, वाक्याचं लेखन करायचं आहे आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. चला तर मग कमल, पाऊस, बघ. पहा इथे एक वाक्य पहिलं कमल, पाऊस, बघ आणि वाक्याच्या शेवटी आपण दिलाय पूर्णविराम. वाक्याच्या शेवटी आपण दिलाय पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी आपण इथे पूर्णविराम दिलेला आहे. तर हे वाक्य आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे कमल, पाऊस, बघ. आपण त्याचं वाचन करायचंय कमल, पाऊस, बघ. आता बाकीची वाक्य आपल्याला तयार करायची आहेत. रमा, इमारत, बघ आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. काय वाक्य तयार झालं? सर्वांनी म्हणा आणि लिहा दोन. रमा, इमारत, बघ. रमा, इमारत, रमा, इमारत, बघ आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. म्हणा सर्वांनी रमा, इमारत, बघ आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण दिलाय पूर्णविराम. आता आपण पहिल्या गटातील शब्द घेऊया. उमा, उमा, सरबत, पी. वाक्य तयार झालं उमा, सरबत, पी. उमा, सरबत, पी. उमा, सरबत, पी आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. बालमित्रांनो,
तिथे दोन ओळी दिलेली आहेत, त्या दोन ओळीला चिकटून सुंदर हस्ताक्षरामध्ये तुम्ही वाक्यांचे लेखन करावयाचे आहे. पुढील शब्द आहे पहिल्या गटातील सलीम, कप, उचल किंवा सलीम, सलीम, कप, घे. सलीम, सलीम, कप, घे किंवा सलीम, कप, उचल पण चालेल. पाच, पहिल्या गटातील शब्द आहे समीर, दुसऱ्या गटातील आपण शब्द घेऊया लवकर, समीर लवकर, आणि तिसऱ्या गटातील शब्द घेऊया चल, समीर लवकर चल, आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. समीर लवकर, समीर लवकर चल, पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. नाना सरबत पी, पहिल्या गटातील शब्द आपण घेतला नाना, दुसऱ्या गटातील शब्द सरबत, पी, नाना सरबत पी, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. आता कमल, कप, उचल. कमल पहिल्या गटातील आपण शब्द घेतला कमल, दुसऱ्या गटातील शब्द कप, आणि तिसऱ्या गटातील शब्द घेतला उचल. कमल, कप, उचल आणि पूर्णविराम. कमल, कप, उचल. कमल हा कप, उचल, पूर्णविराम. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. पहिल्या गटातील आता आपण शब्द घेऊया रमा, रमा, पाऊस, बग. रमा, पाऊस, बग. रमा, पाऊस, सर्वांनी म्हणा आणि लिहा. रमा, पाऊस, बग, पूर्णविराम. आता बालमित्रांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात फक्त 6 ओळी आहेत, तर बाकीची जी वाक्य आहेत ती तुम्ही तुमच्या वर्कशीटमध्ये लिहायची आहेत, आणि त्याचा सराव तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये केला तरी पण चालेल. रमा, पाऊस, बग, पूर्णविराम. उमा, सरबत, पी. 9, उमा, सरबत, उमा, सरबत, पी, पूर्णविराम. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. उमा, सरबत, पी. सलीम, कप, घे. सलीम, कप, घे. 10 वाक्य आहे. सलीम हा कप घे असं आपण म्हणतो ना. सलीम, कप, घे, आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. पूर्णविराम द्यायला विसरायचे नाहीये. समीर, समीर, सरबत कर. समीरला आपण काय सांगितलंय? सरबत कर. समीर, सरबत कर. समीर, सरबत
कर समीर सरबत कर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम समीर सरबत कर नाना लवकर चल नाना लवकर चल पूर्णविराम वाक्याच्या शेवटी पूर्णविराम नाना लवकर चल कमल पाऊस बघ कमल इमारत बघ कमल सरबत कर लिया सर्वांनी कमल सरबत कमल सरबत कर आणि वाक्याच्या शेवटी आपण द्यायचंय पूर्णविराम पूर्णविराम द्यायला विसरायचे नाहीये कमल सरबत कर समीर सरबत पी समीर सरबत पी असे अनेक वाक्य आपण तयार करू शकतो प्रत्येक गटातील एक शब्द घेऊन अनेक वाक्य आपण तयार करू शकतो पहा इथे कमल पाऊस बघ कमल इमारत बघ कमल सरबत कर कमल सरबत पी सॉरी कमल कप उचल कमल कप घे कमल लवकर चल बघ रमा सरबत कर रमा सरबत पी रमा कप उचल रमा लवकर चल उमा पाऊस बघ पूर्णविराम वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचे नाहीये उमा इमारत बघ वाक्याच्या शेवटी पूर्णविराम उमा सरबत कर आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम उमा सरबत पी पूर्णविराम उमा लवकर चल वाक्याच्या शेवटी पूर्णविराम उमा कप उचल वाक्याच्या शेवटी पूर्णविराम प्रत्येक वाक्य पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गटातील एक शब्द घेऊन वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी आपल्याला पूर्णविराम द्यायला विसरायचे नाहीये सलीम दुसऱ्या गटातील शब्द पाऊस तिसऱ्या गटातील शब्द बक आणि चौथ्या गटात पूर्णविराम अर्थपूर्ण वाक्य तयार करूया सलीम पाऊस बक सलीम इमारत बक वाक्याच्या शेवटी पूर्णविराम सलीम सरबत कर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम सलीम सरबत पी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम सलीम कप उचल पूर्णविराम सलीम कप घे पूर्णविराम सलीम लवकर चल वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आता आपण पहिल्या गटातील शब्द घेऊया समीर समीर दुसऱ्या गटातील शब्द पाऊस तिसऱ्या गटातील शब्द बग आणि चौथ्या गटात पूर्णविराम अर्थपूर्ण वाक्य तयार करूया समीर पाऊस बग आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम समीर इमारत बग पूर्णविराम समीर सरबत कर वाक्याच्या शेवटी आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे समीर सरबत पी पूर्णविराम समीर कप उचल वाक्याच्या शेवटी पूर्णविराम समीर कप उचल पूर्णविराम समीर लवकर चल पूर्णविराम वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आता आपण पहिल्या गटातील शब्द घेऊया नाना दुसऱ्या गटातील शब्द पाऊस तिसऱ्या गटातील शब्द बघ आणि चौथ्या गटात आहे पूर्णविराम नाना पाऊस बघ वाक्याच्या शेवटी पूर्णविराम नाना इमारत बघ वाक्याच्या शेवटी पूर्णविराम नाना सरबत कर पूर्णविराम नाना सरबत
पी पूर्ण विराम नाना कप उचल वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम नाना लवकर चल वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम नाना कप उचल वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम। तर बालमित्रांनो अशा प्रकारे अनेक वाक्य म्हणजे प्रत्येक गटातील एक शब्द घेऊन आपण अनेक वाक्य तयार करू शकतो आणि वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम द्यायला विसरायचे नाहीये। तर बालमित्रांनो आज आपण पूर्ण विरामाची ओळख हा घटक अभ्यासला। तर पुढील 2 दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण विरामाची ओळख ह्यावर आधारित वर्कशीट तुम्हाला म्हणजे अभ्यासपत्रिका तुम्हाला दिलेली आहे, सर्वांकडे अभ्यासपत्रिका आहे। तर ती अभ्यासपत्रिका पूर्ण करून त्याचा फोटो माझ्या पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा। धन्यवाद।